ज्यांच्या अथक प्रयत्नातून आणि ध्येयातून निर्माण झालेले हॉस्पिटल ते डॉक्टर व्यंकटेश घनसाठे वैशाली हनसाठे जमलेल्या बंधू भगिनींनी माझे वडील मला नेहमी सांगायचे शक्य झालं तर आयुष्यात दोन गोष्टीपासून दूर राहा. मी दूर राहायचा प्रयत्न करून त्या गोष्टी जमतातच असं नाही. त्या ठिकाणी तुझ्या स्वतःच्या मताला काही किंमत राहत नाही, शून्य किंमत होती. ही दोन स्थानं म्हणजे हॉस्पिटल आणि दुसरं म्हणजे कोर्ट. कोर्टामध्ये 11 वाजता गेल्यानंतर तो मॅजिस्ट्रेट, जज, सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, तुम्ही किती ज्ञानी असा, किती एकूणच त्यागी असा, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला मर्यादा होतात. आणि मग तो जज देतो की आता नाही, आता 2 तारखेच्या म्हणजे 18 तारीख निमूटपणे त्या ठिकाणी ती तारीख लिहून घ्यायची जायची. आणि म्हणून माझे वडील मला बोलले होते की शक्यतो ह्या दोन गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अशा झंझटात, म्हणजे अशा कुठल्या गैरव्यवहारात पडू नको की जेणेकरून तुला कोर्टाच्या आसपास. काय असं मी मानते, कारण आजच्या दिवशी तुमच्यासाठी एक चांगल्या दर्जाचं सर्व सोयींनी युक्त असं हॉस्पिटल आणि त्याचं आज लोकार्पण होत आहे. आणि हे लोकार्पण झालेलं आहे स्त्रियांसाठी आणि लहान मुलांसाठी, याचा मला विशेष आनंद आहे. न्यू मिलेनियम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे जे आहे ते खास स्त्रियांसाठी आणि मुलांसाठी आहे, याचा विशेष आनंद याकरता कारण माझी जी व्यक्तिरेखा आहे आणि मी स्वतः एक महिला आहे आणि महिलांचे सर्व प्रॉब्लेम्स मी समजू शकते. बऱ्याचदा असं होतं की आपण खूप कामात असतो आणि बायकात असतो तर दुसऱ्याचा विचार करायचा शाप न आलेला आहे की काय असं वाटतं मला. त्या स्वतःचा विचार करतच नाही, सातत्याने दुसऱ्याचाच विचार करत राहतात आणि हा दुसऱ्याचा विचार करता करता बऱ्याचदा त्यांच्याकडनं स्वतःच्या आरोग्याची काळजी मात्र घेतली जात नाही. मला असं अजिबात वाटत नाही की लोकांनी हॉस्पिटलमध्ये सातत्याने यावं, पण स्वतःची काळजी घेण्यासाठी तरी निश्चित यावं. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, आपल्याला काही होत नाही आहे ना, आपण व्यवस्थित आहो ना, याची एकदा खात्री करून घ्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भागांमध्ये हॉस्पिटलची अवस्था फार वाईट असते, अनेक सोयी उपलब्ध नसतात. जास्तीत जास्त फायदा होईल मी त्यांच्या या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा. आज हे नवी मुंबई सानपाड्यासाठी, जुईनगरसाठी हे वुमन्स आणि चिल्ड्रनसाठी एक हॉस्पिटलची कन्सेप्ट आहे ती मी चालू केलेली आहे.
त्याच्यामध्ये आपण न्यूनिटल एन्सिलेज जे हाय रिस्क डिलिव्हरीज असतात जे वुमन्सला जे मेजर प्रॉब्लेम असतात आणि फुल्ली डेडिकेटेड वुमन्स यासाठी हॉस्पिटल आपण कार्यरत करतो. सानपाडा, जुईनगर आणि तुर्वे या एरियातल्या पब्लिकसाठी हॉस्पिटल माझं आहे, त्यामुळं सर्वांनी त्याचा ॲक्च्युअल लाभ घ्या. फॅसिलिटी यामध्ये बच्चूसाठी आपण न्यूनिटल इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे, यामध्ये कॅन्सरसाठी काही मोठ्या मोठ्या लॅप्रोस्कोपिक सर्जरी इथं कंडक्ट केल्या जाते आणि डेडिकेटेड टू मस आणि व्हॅक्युम डिलिव्हरी जे कन्सेप्ट आहे ते 3 डेट्समध्ये तुम्ही पाहिले असेल की व्हॅक्युम डिलिव्हरी आपण याच्यामध्ये कंडक्ट करतो. म्हणजे एनी हाऊ जो बाळ बाहेर येतो त्यासाठी सर्व सोयी आपल्याकडे आहेत. एक फक्त ऍड करायचं